प्रचंड नुकसान लोकांचं झालेलं आहे, सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं आहे. पाहिजे तसं प्रशासन प्रभावीपणे काम करत आहे, लोकांना मदतीची गरज आहे, कॅम्प उभारण्याची गरज आहे, लोकांची लोकांचे संसार वाहून गेले, व्यापाऱ्यांच्या दुकानातलं सगळं सामान वाहून गेलं. परंतु स्वतःच्या भरोशावर म्हणजे परमेश्वराच्या भरोशावर सरकारचा कोणताही इथं विश्वास, सरकारचा कोणताही माणूस विश्वास द्यायला तयार नाही. निश्चित या सगळ्या लोकांच्या मागे आम्ही उभे राहून शासकीय जी मदत शक्य दोन दिवसावर गिरीश माझे आले होते, क्रांती पक्षाचे. त्यांनी आश्वासन दिलं की सांगितलं मात्र प्रत्यक्ष देणार, कारण या सगळ्या गोष्टीला आठवडा लोटलेला, ते उशिरा आले असते पण आठवडा लोटलेला असताना आज लोकांना तातडीच्या मदतीची गरज जी काही असेल. अजून पंचनामे काय तर मदत कुठून देणार? आता कलेक्टर सांगताना आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही पंचनामे. तहसील ते कलेक्टर याच प्रोसेस मध्ये पंचनामे. लोकांना भांडेकुटे वाहून ताबडतोब पाहिजे, भांडेकुटेसाठी आठ दिवस थांबायचं. म्हणून या सगळ्या गोष्टी प्रशासनाची ढिलाई आहे, प्रशासनावर सरकारचं नियंत्रण नाही, म्हणून याला सरकार सुद्धा जबाबदार.